परत येण्यासाठी एक सुंदर असे ठिकाण आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तर आपण आज पुन्हा एकदा आलोय साताऱ्यामध्ये. सातारमध्ये आपल्याला दोन नवीन ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहोत. त्यातलं पहिलं जे ठिकाण आहे ते जास्त लोकांना माहीत नाही आहे, म्हणजे अपरिचितच असं ठिकाण आहे जे पहिल्यांदा जगासमोर येणार आहे. आपण आता आहोत सज्जनगडच्या बरोबर पायथ्याला आणि हा आहे ठोसेघर रोड. तिथून सरळ ठोसेघरला जाता येतं आणि या ट्रीपमध्ये आपल्याबरोबर असणार आहेत निलेश फुटाणे सर, जे एसटीआरचे अधिकृत मार्गदर्शक आहेत. तर त्यांच्याबरोबर आपण हे सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. त्याचबरोबर बरीचशी आपल्याला गव्हर्नमेंटची मंडळीसुद्धा आपल्याला मिळणार, काही अधिकारी वर्गसुद्धा. तर चला अजून सातारमधली ही दोन नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करूयात, एन्जॉय करूयात. आपण आता येऊन पोहोचलो आहे एक अशा ठिकाणी जिथं आपल्याला मागं लागलं ते ठोसेघर गाव. ठोसेघर गावापासून फक्त आपण 1 किलोमीटर पुढं आलो आहे आणि पुढं आल्यानंतर आपल्याला इथे एक फाटा फुटलेला दिसतो आहे आणि ते बोर्ड पण दिसेल तुम्हाला, हिरवाई वॉटरफॉल ॲग्रो टुरिझम. आणि ह्याच्याबरोबर पुढच्या बाजूला तुम्हाला 1 किलोमीटर अंतरावर ठोसेघर धबधबा आहे. तर त्याच्या अलीकडूनच आपल्याला हा जो फाटा फुटलेला आहे उजवीकडे, तर याच बाजूनं सरळ आपल्याला वरती जायचं आहे आणि त्याच बाजूला तो आहे स्टेप वॉटरफॉल जो जास्त लोकांना माहीत नाही आहे. चला आपल्याला समोर दिसत आहे सौर ऊर्जेचा प्रकल्प, जिथं सौर पॅनल सगळे बसवलेले आहेत. आणि थोडंसं आपण पुढं आलो इथं आल्यानंतर एक घर दिसत आहे आणि घराच्या पासूनच आपल्याला जरा पुढच्या बाजूला एक उजव्या बाजूला एक रस्ता गेलेला आहे आणि डाव्या बाजूला एक खाली रस्ता गेला आहे. तर इथं चूक होण्याची शक्यता आहे, तर आपल्याला उजव्या बाजूला न जाता खालच्या बाजूला जायचं आहे. मित्रांनो, फायनली आपण येऊन पोचलो आहे त्या तलावापाशी आणि तिथंच हा सुंदर आपल्याला दिसतो आहे सुंदर असा स्टेप वॉटरफॉल. आणि याचं जे नाव आहे ते बुशी डॅम बोलतात, जे स्थानिक लोक आहेत त्याला बुशी डॅम बोलतात. आणि या बुशी डॅम म्हणजे याचं ॲक्च्युअल जे नाव आहे ते तुम्हाला इथे दिसेल. ठोसेघरचा लहान पाझर तलाव आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे निषिद्ध क्षेत्र आहे, जिथं जेव्हा पाणी वगैरे जास्त असतं त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये प्रवेश करू नये. आणि पर्यटक थोडेफार आत्ता यायला लागलेले आहेत, कारण की काही रील व्हायरल झाले होते इकडच्या, त्याच्यामुळं बऱ्यापैकी पर्यटक म्हणजे एकदम थोडंसं आहे, जास्त लोकांना माहिती नाही आहे. आता तलावाचं नाव काय आहे? या मालोबाचा तलाव. कुठला? मालोबा. मालोबाचा तलाव. आता मला काहींनी सांगितलं की बुशी डॅम पण बोलतात त्याला. बुशी डॅम पण बोलतात त्याला काहीतरी असं. नाही खाली काही स्थानिकांनी सांगितलं होतं की बुशी काय बी सांगितलं. मित्रांनो, तुम्ही कुठून आलाय? अकलूजवरून. हा जो वॉटरफॉल जो आहे, हा जो धबधबा आहे, तो बांधलेला आहे अशा सिमेंटच्या ह्याच्यामध्ये. असं स्टेप्स केलेले आहेत, लोकांना इथं एन्जॉय करता येऊ शकतं, पण जेव्हा जास्त पाणी असतं तेव्हा तिथे रिस्क असते, त्यामुळं इथं आल्यानंतर काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण धरणाच्या वरच्या बाजूला आलोय आणि मस्त असं वारं सुटलेलं आहे, एकदम शांत वारं, म्हणजे फॅमिलीसोबत येण्यासाठी एक सुंदर असं हे ठिकाण आहे, म्हणजे आपली फॅमिली. आणि तिथं जास्त रिस्क पण नाही आहे, इथं आल्यानंतर तुम्हाला जास्त असं तुम्हाला प्रॉब्लेम काही येणार नाही आहे, कारण की एकदम व्यवस्थित तुम्ही खालच्या वॉटरफॉलला सुद्धा येऊ शकता. हां, इथं येण्याचा जो मार्ग आहे तो थोडासा अवघड आहे, त्यामुळं इथं येण्याची म्हणजे शक्यतो कुणी ट्राय करू नये.
कारण हे थोडंसं अवघड जागा म्हणावी लागेल आणि जेव्हा आता पाणी कमी आहे म्हणून जेव्हा पाणी जास्त असतं हा पूर्णपणे भरलेला असतो. इकडं बरेचसे असे मंडळी आलेले आहेत ज्यांनी अशी ही दारू वगैरे पिऊन त्याच्या बाटल्या इकडे टाकलेल्या आहेत. जसं मी नेहमी सांगतो जेव्हा तुम्ही पर्यटन ठिकाणी जाता त्यावेळेस असल्या गोष्टी कृपा करून करू नये. आपण आता चाललो आहे आतमध्ये स्टेप वॉटरफॉल पाहण्यासाठी. तिथं पाण्यात उतरायचं आपल्याला आता, त्याच्यामुळं ह्याच्यातून जावं लागतं. शूज वगैरे आपल्याला इथं बाहेरच काढलेले बरे, कारण पाण्यामध्ये जर भिजवायचे नसतील तर तुम्ही इथं व्यवस्थित सेफली ठेवू शकता. तसं आम्ही इथं ठेवतो आहे आणि जाऊया तो वरती. इथं चालताना अशी काळजी घ्यायला लागते आहे, पूर्णपणे शेवळ आहे तिकडे आणि बरीच मंडळी सध्या फोटो सेशन आणि एन्जॉय चालू आहे. जे पर्यटक इकडे येतात त्यांच्यासाठी विनंती की अशा बाटल्या तुम्ही बरोबर घेऊन येता, पण कृपा करून अशा ठिकाणी टाकू नका. कारण इथं पण आहे, पलीकडे पण पुढं बाटली पडलेले आणि आम्ही आता ह्या सगळ्या बाटल्या घेऊन जाऊन तिथं व्यवस्थित आपल्याला त्याची विल्हेवाट लावता येईल अशा ठिकाणी टाकत आहोत. तरी पण जरा खाली आता एवढ्या एवढ्यात आम्हाला एवढ्या बाटल्या सापडल्यात, अवघड आहे. मित्रांनो आत्ता आपण खूप जबरदस्त असा हा स्टेप वॉटरफॉल म्हणजे जो आता जस्ट 6 महिन्यापूर्वी तयार झाला आहे, जसं आपल्याला मागच्या मित्रानं सांगितलं की 6 महिन्यापूर्वीच ह्याची सुरुवात झाली आहे. पर्यटकांसाठी हा खुला केलेला आहे, इथं निषिद्ध लिहिलेलं आहे, तरीसुद्धा बरेच पर्यटक इथं येत आहेत. आणि आम्ही जशा गोष्टी तुम्हाला सांगितल्या की कचरा अजिबात करू नका, एवढी तुम्हाला नम्र विनंती आहे सगळ्या ठिकाणी. नील सर तुम्हाला कसं वाटलं ठिकाण? छान वाटलं. फक्त पर्यटकांनी या ठिकाणी प्लॅस्टिक कचरा रॅपर्स वगैरे एका ठिकाणी गोळा करून ठेवा आणि निसर्ग आणि आपण निरोगी राहूया. येस, तर आम्ही जी गोष्ट सांगितलं ना ती नक्की तंतोतंत पाळा सगळ्या पर्यटकांनी जे लोक इथे येतील. आत्ता हा प्रसिद्ध झाला आहे, लवकरच भरपूर लोक इकडे येतील, त्यामुळं आजूबाजूच्या गावकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा इथं थोडंसं लक्ष ठेवून. पर्यटन तर वाढतं आहे, तुम्हाला रोजगार तर मिळतोय, पण या सुंदर ठिकाणाला जपण्याचं काम आपल्या हातातच आहे. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉन दिसतं आहे त्याला नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असे जबरदस्त नवीन नवीन हिडन स्पॉट, प्रसिद्ध थोडेफार असणारे स्पॉट पाहायला मिळतील आणि सगळ्यात पहिल्यांदा. तर आम्ही दोघं घेतो तुमची रजा. जय महाराष्ट्र.